संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेल यांचे सीजे हाऊसमधील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीय इक्बाल मिर्ची प्रकरणात ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे. ईडीला त्यांच्या मालमत्तेविषयी अनियमितता आढळली होती, त्याचमुळे प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील सीजी हाऊसमधील घरावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हवाई क्षेत्रातील एव्हिएशन डीलमध्ये दीपक सलवारचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. संशयित व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांना 6 जूनला सुद्धा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यामुळे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेले आर्थिक व्यवहार समोर आले होते. वरळी येथील सीजे हाऊस ही एक मोठी इमारत आहे. याच इमारतीच्या बांधकामाआधी तिथे एक छोटीशी इमारत होती. ती इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची यांच्या ताब्यात होती. ती इमारत प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने पुनर्विकसित केल्याची माहिती समोर आलेली होती. त्या इमारतीच्या जागेच्या मोबदल्यात पटेल यांच्या कंपनींकडून इक्बाल मिर्ची आणि त्यांच्या या नातेवाईकांना जागा आणि पैसे दिल्याची माहिती समोर आली. याच प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान यापूर्वी 2 वेळा प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता सीजे हाऊसमधील घरावर ईडीने जप्ती आणली आहे. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.